उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नागपुरात जल्लोषात स्वागत. उत्साह असला तरी जबाबदारीची जाणीव. फडणवीसांची जी चोवस्था असला पहिली प्रतिक्रिया. सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीत पावसाचं धुमशान. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. 17 गावांचा वीजपुरवठा खंडित. एनडीआरएफची पथकं तैनात. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस. पंचगंगेच्या पातळीत 6 फुटांनी वाढ. कोयनेच्या पांडोट क्षेत्रातही पावसाची संततधार. मुंबईत पावसाचा जोर वाढला. सखल भागात पाणी साचलं. हवामान विभागाकडून मुंबईसह उपनगरात ऑरेंज अलर्ट जारी. पुणे जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला. वरंधा घाट परिसरात 110 मिलीमीटर पावसाची नोंद. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. पूरस्थितीमुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा. मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. एनडीआरएफची पथकं सज्ज ठेवण्याचेही आदेश. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24